विविंगचं काम केलेलं आहे आणि जे काट मशीनद्वारा हे काम झालेलं आहे जे रेशमचे धागे असतात त्याच्यानी बनलेली असते तर तुम्हाला इथे थोडस कलर डाऊन म्हणजे अप डाऊन होणार म्हणजे छाव सारखं लागणार आहे कारण की ह्याच्यामध्ये दोन रेशमच्या धाग्यांनी पूर्ण काम बनवले असते गुजरात स्पेशल कलेक्शन आहे पटोळा साडी हो नावाने ही विक्री होते जशी महाराष्ट्राला पैठणी साडी विक्री होते तशी गुजरातला पटोळा साडी खूप जास्त विक्री होते आणि अशी मेकला चादर जी जास्तीत जास्त आसामला चालते ते कलेक्शन सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कलेक्शन घेऊ शकता मेकला चादर मध्ये वेगवेगळे कलर चार्ट सुद्धा अवेलेबल नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये जे कपडा निर्माण करते ती कंपनी जिथे तुम्हाला भरभरून कपड्यांची व्हेरायटी मिळत असते साड्यामध्ये देखील भरपूर कलेक्शन आहे प्रिंटेड साड्या सिल्क साड्या तशाच तुम्हाला अगदी छान वर्कच्या साड्या वर्कच्या साड्या ह्या बाजूला आहे तुम्ही पाहू शकता तिथे कस्टमर व्हिजिट करत आहे आणि कलेक्शन पाहते तुम्ही पाहू शकता लाईव्ह कस्टमर परचेसिंग करत आहे तिथे तुम्हाला सेल्स पर्सन दिले जाणार तुम्ही जेव्हाही इथे भेट घेताय सेल्स पसंत मुख्य कारण हे की तुम्हाला जी भाषा येते त्या भाषामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल मध टर्न मध्ये जे तुम्हाला आवडते ते कलेक्शन तुम्ही घेऊन जाऊ शकणार चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकणार आणि आज ज्या डिपार्टमेंट मध्ये आपण आलेले आहेत म्हणजे की इथे कॉटन सिल्कचे कलेक्शन मिळणार आहे वन बाय वन कलेक्शन पाहूया सर्वात अगोदर जो मी तुम्हाला कलेक्शन दाखवते पिवला कलर राहणारे साडीचा आणि तसंच लाइनिंगचं काम केलेलं आहे कोपर जरीचं पूर्ण काम केलेलं आहे पाहू शकता कोपर जरी, जरी विथ ब्लाउज पीस राहणार आहे ब्लाउज पीस तुम्हाला ब्लॉकेटमध्ये हा पहा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सिल्वर जरी तसेच कोपर जरीचं काम पाहायला मिळत आहे हे कोपर जरीचे जे लाईन आहे ते थ्रेटवर्कचं लाईन आहे म्हणजे रेशमचे जे धाग्या असतात दोन धाग्यांनी एकदम मजबूत एकदम छान असा धागा बनतो तो म्हणजे की विव्हिंगचा काम त्याला म्हणलं जात असतं आताच्या टायमामध्ये मशिनी होत तो, तो काम अगोदर हाताने करायचे सुकवाय लागायचं त्या धाग्याला तसंच तांदळाचा जो म्हणजे तांदूळ आहे तांदूळचा जो पाणी आहे त्याच्यावर सुकवाय लागायचा भिजवाय लागायचा त्याच्यानंतर सुकवाय लागायचा म्हणजे तो एकदम मजबूत होईल टाट होईल तसा कलेक्शन तुम्हाला इथे मिळत आहे रिजनेबल प्राईसमध्ये तेही अजमेरा फॅशन मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये म्हणूनच तुम्हाला हे मशिनीद्वारा केलेलं काम स्वस्त चांगलं देते पाहू शकता खूप सुंदर ही साडी पिवली त्याच्यानंतर प्लेनमध्ये अगदी प्लेनमध्ये पाहिजे कॉटन सिल्कचा हा कपडा राहणार आहे कॉटन सिल्कमध्ये प्लेनमध्ये पाहिजे ते सुद्धा अवेलेबल आहे इथेही तुम्ही पाहू शकता सिल्वर जरीचं काम केलेलं आहे तुम्हाला कोपर जरी पाहिजे सिल्वर जरी पाहिजे किंवा गोल्डन जरी पाहिजे प्रत्येक जरीमध्ये तुम्हाला कलेक्शन इथे मिळणार आहे हीही साडी अगदी छान आहे साडेसहा मीटरची प्रॉपरली कट राहणार रह, आहे विथ ब्लाऊज पीस ह्याच्यानंतर अजून एक कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर आहे साडी पुन्हा काटाचं काम केलेलं आहे थाउजंड बुटी म्हणजे मी तुम्हाला दाखवेल थाउजंड बुटीची ही साडी आहे म्हणजे हे जे तुम्हाला बारीक बारीक विविंगचं जो काम पाहायला मिळत आहे ते वन थाउजंडच्या जास्त हे बुट्यांचं काम आहे म्हणून ह्याला ह्या साडीला म्हणली जाते थाउजंड बुटी साडी जिथे तुम्ही पाहू शकता काटाचं काम अगदी छान केलेलं आहे विविंगचं काम केलेलं आहे आणि जे काट मशीनद्वारा हे काम झालेलं आहे जे उठून दिसते तसे हे कलेक्शन आहे ही साडेसहा मीटरची साडी राहणार आहे ह्याच्यासोबत तुम्हाला विथ ब्लाऊज पीस राहणार आहे आणि मित्रांनो कलर चार्ट मिळणार आहे वेगवेगळे कलर चार्ट आहे लाईट कलर डार्क कलर पिस्टल कलर रनिंग कलर तुम्हाला दाखवणार आहे सा खन साडी मित्रांनो खन साडी म्हणा काटाभद्राची साडी म्हणा महाराष्ट पर्टिक्युलर महाराष्ट्र एक आपला जो राज्य आहे त्या राज्याच्या हिशोबाने तुम्हाला महाराष्ट्र टेस्ट च्या अकॉर्डिंग ही कलेक्शन मिळणार आहे तर ही खन साडी तुम्ही पाहू शकता सिंपल सोबर तुम्हाला खन साडी मिळत आहे खन साडी जी असते ना मित्रांनो ते दोन रेशमचे धागे असतात त्याच्यानी बनलेली असते तर तुम्हाला इथे थोडस कलर डाऊन म्हणजे अप डाऊन होणार म्हणजे छाव सारखं लागणार आहे कारण की ह्याच्यामध्ये दोन रेशमच्या धाग्यांनी पूर्ण काम बनवले असते आणि पुन्हा हा काम जे ना रेशम ते रेशमच्या धाग्यांनीच झालेलं आहे प्रिंटचं इथे कुठेही काम नाहीये छापा प्रिंट कुठेच केले नाही आहे पूर्ण पूर्ण धाग्यांचं काम आहे तुम्ही टसलसुद्धा पाहू शकता खूप सुंदर टसल तुम्हाला मिळते तसेच तुम्हाला बॉर्डरमध्ये लाल कलर मिळत छान असा उठावदार कलर आहे ह्याच्यानंतर आपण ऑरगन्झा साडी पाहूया ऑरगन्झा साडी सुद्धा इथे मिळणार आहे मित्रांनो एक एक सॅम्पल दोन दोन सॅम्पलच दाखवू शकते कारण की भरपूर कलेक्शन दाखवणं एकाच व्हिडिओमध्ये मध्ये सोपं नाही जात म्हणून तुम्हाला थोडेफार कलेक्शन दाखवते ही साडी अगदी सुंदर आहे ऑरगनजा साडीला ओळखला जात असतो म्हणजे कशा पद्धतीने तेही मी तुम्हाला सांगत इच्छिते की ही जी साडी असते अगदी पातल असते हे पा माझा हात तुम्हाला दिसत असेल अगदी पातल साडी असते त्याच्यामध्ये उठाव दिसतो कसा की त्याचं जे प्लीट्स आहे तशी जे तसे त्याची साड्यांचे निऱ्या आहेत खूप चांगली दिसते चा तर इथे तुम्हाला ऑरगंजा कपड्यामध्ये ते एम्ब्रॉयडरीचं काम मिळते सिक्वन्सचं काम मिळणार आहे साडीला जर मी तुम्हाला प्लीट्स करून दाखवेल तर पाहू शकता अगदी बारीक बारीक प्लीट्स येणारे कारण की कपडा अगदी माऊस उताचा आहे राहणार आहे हे पहा हे प्लीट्स आहे अगदी भारी प्लीट्स तुम्हाला मिळणार आहे आणि अशी बारीक प्लीट्स पाहिजे किंवा मोठी प्लीट्स पाहिजे प्रत्येक प्लीट्स तुम्हाला ऑर्गनजा साडीमध्ये मिळणार आहे तसं तुम्ही वन साईडही घेतली तरी खूप सुंदर दिसतील तशी ही साडी नावाने विक्री होणारी ही साडी आहे तर असे कलेक्शन भरभरून तुम्हाला मिळणार आहे तर नक्की स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर पाठवा संपूर्ण माहिती मिळणार आहे तसेच डॅमेज पीस रिसीव झालं तर रिटर्न रिप्लेसमेंटची पण पॉलिसी अवेलेबल आहे चला अजून एक कलेक्शन दाखवील मित्रांनो हा जो कलेक्शन आहे गुजरात स्पेशल कलेक्शन पटोळा साडी हो नावाने ही विक्री होते महाराष्ट्राला पैठणी साडी विक्री होते तशी गुजरातला पटोळा साडी खूप जास्त विक्री होते आणि हेही कलेक्शन महाराष्ट्र लोकांना खूप आवडलेलं आहे तर हा ही, ही कलेक्शन तुम्ही नक्की इन्क्लूड करू शकता स्वतःच्या बिझनेसमध्ये मध्ये कपडा जो राहणार आहे कॉटन सिल्क मध्ये राहणारे बाजूला तुम्ही पाहू शकता तशी डिझाईन सुद्धा पाहू शकता अगदी भारी इथे तुम्हाला चेक्स मिळणार मिळणारे आणि ह्या बाजूला काम पहा तसेच तुम्हाला ही जी बॉर्डर आहे ओवरऑल साडीमध्ये मिळणार आहे हे पा इकडनं ही, ही साडीची बॉर्डर तुम्ही पाहू शकता हे पूर्ण पल्लूमध्ये राहणार आहे तशीच त्या बाजूलाही तुम्हाला बॉर्डर राहणार आहे दोन्ही बाजूला तुम्हाला प्रॉपरली बॉर्डर मिळणार आहे आणि खालच्या म्हणजे मधल्या भागाला तुम्हाला अशी पटोलेची डिझाईन मिळणार आहे अजून एक कलेक्शन दाखवणार आहे मित्रांनो जे मोस्ट ऑफली जास्त जास्त जी विक्री होते ना ती होते आसाममध्ये म्हणजे स्टेट वाईज कलेक्शन इथे ठेवले जात असतात तुम्ही महाराष्ट्राला आहे ब तुमच्या आजूबाजूला कोणी आसामी आहे तर तुम्ही ही आश मेकला चादर जी जास्तीत जास्त, जास्त आसामला चालते ते कलेक्शनसुद्धा अवेलेबल आहे तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कलेक्शन घेऊ शकता मेकला चादरमध्ये वेगवेगळे कलर चार्टसुद्धा अवेलेबल आहे तुमच्या आजूबाजूला म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र मुंबईमध्ये तर प्रत्येक गावातले प्रत्येक शहरातले प्रत्येक लोक राहतात म्हणजे मग ते यू पी बिहार असो आसाम असो तमिळनाडू असो केरळ असो प्रत्येक राज्याचे लोक राहतात कारण की स मुंबई म्हणजे खूप मोठी सिटी आणि लो महारा म्हणजे जास्तीत जास्त लोकसंख्या जी आहे ती मुंबईला आहे म्हणूनच महाराष्ट्र नंबरवर येते लोक प्रजामध्ये तुम्ही राहताय तिथे जे कलेक्शन जास्त ते कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे अजमेरा फॅशनमध्ये तर नक्की एक लिस्ट भेट घ्या संपूर्ण डिटेल घ्या आणि स्वतःचा व्यवसाय करा जसं काय तुम्ही पाहते इथेही कस्टमर आलेले आहेत परचेसिंग करायला थोडं व्हिडिओ आहे म्हणून साईटला ते थांबलेले म्हणूनच तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जेव्हाही व्यवसाय करायचे किंवा ऑलरेडी व्यवसाय आहे तुमचा आणि त्याला ग्रो करायचे नवीन कलेक्शनची अपडेट हवी असेल तर भेट घ्या प्रॉपर ॲड्रेस आहे सुरत सुरत स्टेशनपासून तीन किलोमीटरच्या अंतरावर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट मिळेल तिथे तुम्हाला यायचे गेट नंबर तीन पंधराबाडची लिफ्ट थर्ड फ्लोअरवर तुम्ही एअरपोर्टनी येत आहे ते चौदा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला रघुकुल टेक्स्टाईल मार्केट मिळेल व्हिकलनी येत आहेत तर तुम्हाला म्हणजे सुरत स्टेशनपासून मॅप दिला जाणार त्या मॅपच्या थ्रू तुम्ही डायरेक्टली येऊ शकता तसेच प्रॉपरली सर्विस अवेलेबल आहे सुरत स्टेशन तुम्हाला छोटासा एक रिसेप्शन एरिया मिळेल म्हणजे की तिरुपती हॉटेल तिथे थांबायचे तिथे पूर्ण सर्विस अवेलेबल केली जाणार आहे तर चला कस्टमरांच्या गडबडीमधून तुम्हाला संपूर्ण कलेक्शन दाखवलं जेवढं शक्य तेवढं दाखवलं अदरवाइज नेक्स्ट व्हिडिओ पहा आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा जय महाराष्ट्र